और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। कोरोना के बीच स्टैंडिंग कमेटी बैठक पर बवाल, नेता विपक्ष विजय चौगुले ने उठाए सवाल, आयुक्त नहीं पाल रहे नियम। कोरोना संक्रमण रोकने की अपीलों के बीच शुक्रवार को मनपा के स्टैंडिंग कमेटी बैठक बुलाए जाने पर नेता विपक्ष विजय चौगुले ने गंभीर सवाल उठाया। विजय चौगुले ने कहा कि एक तरफ जहां पीएम मोदी और मनपा आयुक्त खुद कोरोना संक्रमण से बचने, जनता से भीड़ नहीं लगाने की अपील कर रहे हैं, वहीं दूसरी तरफ सत्ताधारी और आयुक्त नगर सेवकों की भीड़ लगाकर संक्रमण का खतरा पैदा कर रहे हैं। उन्होंने मीटिंग बुलाने वालों पर कार्रवाई की भी मांग की। आज या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभा लावल्या जातात, सभेचे पत्रक काढले जातात। आज 20 तारखेची सभा आहे, परत 23 तारखेची पण परत सभा आहे। म्हणजे एक प्रकारे हे BJP चं आता ह्यांचं या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये BJP चं ह्यांचं सरकार आहे। आज हेच ह्यांचेच नेते आज या ठिकाणी मिटिंग लावायला सांगतात आणि मिटिंगला स्वतः माजी आमदार येऊन बसतात, तिथं मग दुसरे माजी तुमचे महापौर येऊन बसतात आणि म्हणजे बाहेर दालनात येऊन बसतात। म्हणजे हे चाललं काय? पंतप्रधान हे BJP चे असताना सुद्धा जर BJP चे नेते लोकच अशा पद्धतीने येऊन अशा पद्धतीने जर कामकाज करत असतील, लोकांना एकत्र आणत असतील, तर मी आयुक्तांना मागणी केलेली आहे। आज शासनाचा जर पारित असताना सुद्धा आदेश हे लोक जर अशी मिटिंग लावत असेल तर या लोकांची आजची सभाही रद्दबद्दल ठरवण्यात यावी, याबाबत मी मागणी केलेली आहे त्यांना आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई, ज्यांनी मीटिंग लावली, ज्यांनी मीटिंग बोलवली, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो। नेता विपक्ष के सवालों पर मनपा आयुक्त AB मिसाल ने सफाई देते हुए कहा कि प्रशासन स्थायी समिति सभापति नवीन गौते से बातचीत करने के बाद यह बैठक आयोजित की और पूरी सावधानी बरतते हुए मात्र 3 अधिकारियों को ही उपस्थित रखा। आयुक्त ने कहा कि मनपा अधिकारी संक्रामक बीमारी के नियंत्रण के लिए काम कर रहे हैं। स्टँडिंगला मी सभापती साहेबांना काल विनंती केली होती की अत्यावश्यक असेल तेवढं घेतलेलं बरं राहील, कारण सध्या गर्दी करणं किंवा हे आपण टाळलं पाहिजे। त्यामुळे आज स्टँडिंगला सुद्धा आम्ही 3च अधिकारी उपस्थित राहण्यासाठी सूचना दिल्या होत्या। नाही आता तसं काही निवेदन वगैरे आलेलं नाही, निवेदन काय आलं तर त्या संदर्भात आम्ही बघू काय करता येईल कायदेशीर। तर आज माझे सगळे अधिकारी फील्डवर आहेत आणि त्या लोकांना आपण हे जे ऑर्डर आहेत ते सर्व करतो त्या ठिकाणी, आणि आज जर त्यांनी बंद नाही केले तर मग त्यांच्याविरुद्ध डेफिनेटली पोलीस कारवाई होऊ शकते। बताना जरूरी है कि स्टैंडिंग कमेटी बैठक में 3 प्रस्तावों पर शिवसेना और भाजपा के बीच जमकर तूतूमैमै हुई। आरोप है कि सत्ताधारियों ने उन प्रस्तावों को रिजेक्ट किया जिन्हें बीती बैठक में शिवसेना के पीठासीन चेयरमैन रंगनाथ आउटी ने मंजूर किया था। हालांकि सभापति नवीन गौते ने कहा कि विकास का प्रस्ताव सभी वार्डों के लिए समान होना चाहिए। सुनिए स्टैंडिंग कमेटी चेयरमैन नवीन गौते ने क्या कहा। आज से जो पहला शुरुआती 3 विषय नामंजूर के, नामंजूर करने के कारण एवं का CBD का पार्किंग का विषय है पहला, दुसरा पटनी रोड है आणि तिसरा चिंचवाड्याचा नाला आहे। पहिल्या विषयामध्ये आम्ही मागेही स्थायी समितीमध्ये तो विषय नामंजूर केला होता। तो विषय नामंजूर करताना एवढं सांगायचं आहे का महापालिकेचं कुठल्याही प्रकारचं ज्यादा पैसे जाऊ नये आणि नुकसान होईल यासाठी आम्ही तो घेतलेला निर्णय होता। आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही टेंडर ओपन करा, टेंडर ओपन केल्यानंतर जो L1 असेल, जो लोएस्ट असेल, त्याचा प्रस्ताव माझ्या स्टँडिंग स्थायी समितीसमोर आणावा आणि त्या माध्यमातून जो L1 असेल त्याला टेंडर देण्यात यावं, वर्क ऑर्डर देण्यात यावं अशी आमची म्हणणं होतं। आणि तिसरा जो नाला आहे तो नाला तुम्ही एका व्यक्तीचा स्वतंत्र का आणता? जर नवी मुंबईमध्ये नाला विजन अंतर्गत 900 कोटीचा प्रस्ताव जर महासभेसमोर आला तर मग हा स्वतंत्र का आला? मग आमचे पण नाले आहेत ना प्रभागातले जिथं लोक पाण्यामध्ये रात्री काढले पावसामध्ये। मग आमचं सर्वांचं एवढंच म्हणणं आहे का जेही नाला विजन आहे त्या नाला विजनमध्ये समाविष्ट करावं आणि सगळ्यांचे नाले एकदम यावे। आमचं दुसरं काहीच म्हणणं नव्हतं, म्हणून तो रिफ्यूज त्यासाठी केला का तो नाला विजन मध्ये। ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया।